दैनिक किल्ले रायगड हे प्रत्येक माध्यमातून पनवेलवासियांच्या मनामध्ये बसले आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिवाळी अंकाच्या प्रकाशनवेळी काढले. दिवाळी अंक प्रकाशित करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा जपत पनवेल येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक किल्ले रायगडचा 57वा दीपावली विशेषांक संपादक प्रमोद वालेकर यांनी प्रकाशित केला आहे. या दिवाळी अंकाचे भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी संपादक प्रमोद वालेकर, सहसंपादक प्रदीप वालेकर, प्रमुख प्रतिनिधी तुषार तटकरी, जाहिरात प्रतिनिधी उमेश भोईर यांच्या सहमान्यवर उपस्थित होते. दैनिक किल्ले रायगडच्या वतीनं दिवाळी अंकाची परंपरा ही नित्य सुरू आहे. या निमित्तानं मी प्रमोद वालेकरजी, प्रदीप वालेकरजी आणि त्यांच्या सर्व परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. किल्ले रायगड परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो. किल्ले रायगड हे साप्ताहिक, दैनिक आणि आता पोर्टल या प्रत्येक माध्यमातून आपल्या पनवेलवासियांच्या मनामनामध्ये पसरलेलं आहे, पोचलेलं आहे. या किल्ले रायगडच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना जी बातमी मिळणं, चांगल्या कामाचं कौतुक होणं, ही जी पोचपावती मिळत असते, मला वाटतं की त्याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. आणि दिवाळी अंकामध्ये सुद्धा, हे दिवाळी अंक म्हणजे एक परिपूर्ण दिवाळी अंक असतो की ज्याच्यामध्ये साहित्य आहे, की ज्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे, समाजाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या गरजा आहेत, की ज्याच्यावरती आधारित असं विचारमंथन होत राहतं आहे. आणि मला खात्री आहे की दिवाळीच्या निमित्तानं बऱ्याच जणांना वेगवेगळ्या सुट्ट्या मिळतात. त्या सुट्टीच्या कालावधीमध्ये केवळ मनोरंजनात्मक आणि ज्याचा पुढे आयुष्यात काही उपयोग होणार नाही असं काही पाहणं वाचण्यापेक्षा लोकं ज्यातून आपल्याला काही बोध घेता येईल, स्वतःची भूमिका तयार करू शकतो, स्वतःचं मत तयार करू शकतो, अशा साहित्याला नक्कीच पसंती देतील. आणि त्याच्यासाठी किल्ले रायगडचा हा दिवाळी अंक प्रत्येकजण आवर्जून वाचेल अशा माझ्याकडून मी या किल्ले रायगड परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो.